मातंग समाजाच्या मोर्चावर मंत्रालयासमोर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मातंग समाजाला आरक्षण मिळावा आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजाने मोर्चा काढला होता. मात्र यावेळी पोलिसांनी लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशाने हा लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जवरून आता जोरदार राजकारणही रंगतंय. पोलिसांनी जर लहान मुलांवर लाठीचार्ज केला असेल तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर इंग्रजांनाही लाजवणारा हा प्रकार असल्याची टीका करत तातडीनं चौकशीची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लहान मुलांवरती एक जरी लाठी चालली असेल तर ती महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीवरची लाठी आहे. आणि त्यामुळे अधिकारी कितीही मोठा असो छोटा असो, आंदोलन चिरडणं बिरडणं हे भाजप शिवसेनेने आम्हाला सांगू नये. आंदोलन करत असताना जर लाठीमार झाला असेल आणि चुकीचा असेल, लहान पोरांवर झाला असेल, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. आणि अधिकारी कोणी असो त्याला त्या चौकशी अंती म्हणजे जे काही दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे. त्या मंडळीने परवानगी घेतली नसेल तर त्यांना थांबवलं जाऊ शकतं, त्यांना अटकाव केला जाऊ शकतो. पण थेट महिलांवर बालकांवर लाठीमार करणं मला असं वाटतं इंग्रजाला लाजवेल अशा प्रकारचं वर्तन हे सरकार करत आहे. गरिबांवर मागासवर्गीयांवर जे अत्याचार सरकारच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या माध्यमातून होत आहेत याची चौकशी झालीच पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.